आज ख्रिस्त सभा, झावल्यांचा रविवार किंवा प्रभू येशू ख्रिस्ताचं दुःख सहन ह्याचा रविवार साजरा करीत आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनात, मरणात आणि पुनरुत्थानामध्ये आपण सहभागी होत असताना प्रभूमध्ये आपलं मरण आणि पुनरुत्थान हे आपण पाहत आहोत. आजच्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनामधील अनेक प्रतीक आपल्या समोर मांडली जात आहेत. त्या प्रतीकांवरती आपण चिंतन करूया आणि त्याद्वारे आपल्या जीवनाकडे आपण पाहून घेऊया. पिलात हा अधिकाराचा आणि जबाबदारीचा प्रतीक आहे, परंतु आपले हात धुवून तो हा अधिकार भ्रष्ट करतो आणि आपल्या जबाबदारीला तो मुकतो. परुषी आणि शास्त्री हे स्वधार्मिकता ह्याने जीवन जगत असताना मानव जातीचं जे संकट आहे, दुःख आहे, त्याच्याकडे ते लक्ष न देता आपल्या परंपरा जपण्याचा प्रयत्न करतात. पेत्र हा अनिश्चितता किंवा असुरक्षितता ह्याच्यातून निष्पन्न होणारी भीती ह्याचं प्रतीक आहे आणि या भीतीपोटी तो येशूला नाकारतो. यहुदा इस्कारियोत हा विश्वासघाताचं प्रतीक आहे. स्वार्थीपदामध्ये स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी तो विश्वासघात करतो. त्याचबरोबर अनेक लोक त्या ठिकाणी आहेत जे कल्चर ऑफ सायलेन्सचे प्रतीक आहेत. ज्या तऱ्हेने किंवा ज्या बाजूला आपला फायदा होईल त्या बाजूने ते वाटचाल करणारी लोक आहेत. ह्या सगळ्यांच्या विरुद्ध प्रभू येशू ख्रिस्त हा न्यायाचा, चांगुलपणाचा आणि शांतीचं प्रतीक आहे, जो गरिबांच्या बाजूने उभा राहतो. जे नाकारलेले आहेत, जे भारक्रंत झालेले आहेत, ज्या ज्या लोकांना वगळण्यात येते, ज्यांच्यावरती अत्याचार होतो, अशा सर्व लोकांच्या बाजूने उभा राहणारा हा प्रभू येशू ख्रिस्त आहे. आपण कोणत्या भूमिकेमध्ये आपलं जीवन जगत आहोत? आजच्या दिवशी ताडाचं झाड किंवा खजुरीचं झाड हे ज्याप्रमाणे वालवंटामध्ये जीवनाचं प्रतीक आहे, त्याचप्रमाणे ह्या संकटकाळी ह्या करोना व्हायरसने पीडित ह्या मानवजातीच्या ह्या संघर्षामध्ये आपण जीवनाचे प्रतीक व्हावेत म्हणून आजचा दिवस, आजची उपासना आपल्याला प्रेरणा देत आहे, आव्हान करीत आहे. आज कदाचित आपल्या हातामध्ये आशीर्वादित केलेले हे झावल्यांच्या पाती नसतील, परंतु आपले हात
उंचावून आपण प्रभूची स्तुती करू शकतो, आभार मानू शकतो. हे हात जोडून आपण प्रार्थना करू शकतो. हे हात विस्तारून आपण इतरांना आशीर्वादित करू शकतो. हे हात उघडून मोकळे करून आपण इतरांना सहाय्य करू शकतो, त्यांची सेवा करू शकतो. हेच हात कुणाच्या तरी पाठीवरती त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आपण थापू शकतो. हेच हात कुणाला तरी सहाय्य करण्यासाठी पुढे आपण सरसारू शकतो. ह्या वाळवंटाच्या जीवनामध्ये करोना व्हायरसने पीडित लोकांमध्ये भाराक्रांत झालेल्या आपल्या गरीब लोकांमध्ये आपले हे हात आशेचे, सलोख्याचे प्रतीक बनू शकतात. या झावल्याच्या रविवारी आपल्या या हातांद्वारे इतरांना आशेचं किरण मिळावं म्हणून आपण प्रार्थना करूया. आज मी शरण तुला प्रभु आलो, आज मी शरण तुला प्रभु आलो. दीन दयाळा दर्शन दे रे, दीन दयाळा दर्शन दे रे. व्याकुळ तिमी झालो, शरण तुला प्रभु आलो. आज मी शरण तुला प्रभु आलो. काही सुचेना काही रुचेना, काही सुचेना काही रुचेना. मनी खिन्न मी झालो, शरण तुला प्रभु आलो. आज मी शरण तुला प्रभु आलो. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दरोची भाकर आज मला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधकरणांना क्षमा करीतो, तसे तूही आमच्या प्रधानची क्षमा कर, आणि मला मोहात पडू नकोस, पण वाईटपासून आम्हाला सोडव. आमीन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभु तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणांच्या वेळेस विनंती कर. आमेन. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो, जसा प्रारंभी तसा आता आणि सदा सर्वदा होवो. आमेन.